नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी वाय बी कॉम सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 1 फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव सोसायटीज आणि प्रॉब्लेम नंबर 6 आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे. कोऑपरेटिव सोसायटी फायनल अकाउंटचा हा प्रॉब्लेम आहे 6वा. याच्या अगोदर 5 प्रॉब्लेम अपलोड केलेले आहेत. 6व्या प्रॉब्लेमचं नाव आहे शिवाजी कोऑपरेटिव सोसायटी क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. हा कोऑपरेटिव सोसायटीचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवण्याच्या एकूण 5 स्टेजेस आहेत. ह्या 5 स्टेजेस एकदा लक्षात आल्या की आपण सहजासहजी हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. 11वी 12वीला जे फायनल अकाउंट आहे त्याच धर्तीवरती हे फायनल अकाउंट आहे. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोऑपरेटिव सोसायटी ॲक्ट 1960नुसार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फॉर्मॅट म्हणजे काय? ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला वेगवेगळे हेड दिलेत, क्रेडिट साईडला पण हेड दिलेत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असेल किंवा लायबिलिटी साईडला असेल वेगवेगळे हेड दिलेले आहेत. आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे आयटम दिलेत मग त्या आयटमची पोस्टिंग त्या त्या हेडमध्येच करायची, त्याला आपण फॉर्मॅट म्हणतो. आणि त्या फॉर्मॅटनुसार जर आपण प्रॉब्लेम सोडवला तर आपण सहजासहजी 20 मार्क मिळवू शकता. 20 मार्कासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. आपण या 5 स्टेजेस जर फॉलो केल्या तर आपल्याला 20 मार्क सहज पडू शकतात. ॲडजस्टमेंट कुठल्याही अवघड नसतात, प्रॉब्लेम पूर्ण सोपा आहे. फक्त प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा. ह्या 5 स्टेजेस कोणते आहेत तर आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूया. पहिली स्टेज बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट फॉर्मॅट लिहून घ्या. ज्यावेळेला तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका आल्यानंतर एकच गोष्ट करायची, सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलंय ते सगळ्यात प्रॉब्लेममध्ये वाचायचं. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायला सांगितलंय का बॅलन्स शीट का दोन्ही पण सांगितलंय? शक्यतो प्रॉब्लेममध्ये दोन्ही पण बनवायला सांगतात. मग बॅलन्स शीट असेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, दोघांचा फॉर्मॅट लिहून घ्यायचा. म्हणजे त्याला जे हेड दिलेत ते हेड लिहून घ्यायचे आणि प्रत्येक हेडसाठी 2-2 ओळींची जागा सोडायची, म्हणजे आपण प्रॉब्लेमची पोस्टिंग करू शकतो. पहिली स्टेप, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लिहून घ्या. त्यानंतर दुसरी स्टेप आपण फॉलो करायची, ती म्हणजे प्रॉब्लेमची पोस्टिंग करा. आपल्याला जो प्रॉब्लेम दिला आहे, आपल्याला जे ट्रायल बॅलन्स दिले, त्या ट्रायल बॅलन्समधले जे आयटम्स आहेत, डेबिट आयटम असेल किंवा क्रेडिट आयटम असेल, मग त्या सगळ्या आयटमची आपण काय करायची? पोस्टिंग करायची. प्रॉब्लेमची पोस्टिंग करायची ही दुसरी स्टेज आहे. त्यानंतर तिसरी स्टेज, आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात, मग त्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्या किंवा ॲडजस्टमेंट सोडवा. मग कुठली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगची आहे, कुठली ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशनची आहे, कुठली ॲडजस्टमेंट प्रोव्हिजनची आहे, किंवा कुठल्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला डिव्हिडंड डिक्लेअर्ड केलं आहे असं सांगितलं आहे, त्या ॲडजस्टमेंट सोडवा, त्याचे इफेक्ट्स द्या. काही ॲडजस्टमेंटला 2-2 इफेक्ट होतील, काही ॲडजस्टमेंटला एखादाच इफेक्ट होऊ शकतो. तिसरी स्टेज, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्या किंवा ॲडजस्टमेंट सोडवा. त्यानंतर चौथी स्टेज आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करा. ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं. क्रेडिट बाजू मोठी असेल तर डेबिटला प्रॉफिट येईल, डेबिट बाजू मोठी असेल तर क्रेडिटला लॉस येईल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं, त्याच्यामध्ये जो बॅलन्स येईल तो बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटला घ्यायचा. प्रॉफिट आला तर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे 11 नंबरचं हेड आहे प्रॉफिट अँड लॉस तिथं घेणार. आणि सर्वात शेवटची स्टेज ती म्हणजे बॅलन्स शीट टॅली करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स बॅलन्स शीटला घेतल्यानंतर बॅलन्स शीट टॅली करा. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि ॲसेट दोन्ही बाजू जर टॅली झाल्या तर आपला प्रॉब्लेम बरोबर आला. या 5 स्टेज जर फॉलो केल्या तर मित्रांनो आपण सहजासहजी 20 मार्काचा प्रॉब्लेम सोडवू शकतो. सहज तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येईल, 20 मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. चला आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा आहे ते समजून घ्यायचं आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलं की 2 बाजू आहे, पहिली बाजू डेबिट बाजू, दुसरी बाजू क्रेडिट. डेबिटला आपण एक्सपेंडिचर बाजू म्हणतो या ठिकाणी आणि क्रेडिटला इन्कम बाजू म्हणतो. मग आता डेबिटचे हेड कोणते आहेत बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू, एक्सपेंडिचर बाजू. त्या एक्सपेंडिचर बाजूचे सगळे हेड आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. ते आहेत एकूण 16 हेड. ते 16 हेड मी वाचून दाखवतो, ते परफेक्ट लक्षात ठेवा. त्या हेडनुसारच आपल्याला प्रॉब्लेमची पोस्टिंग करायची. बघा, पहिलं हेड आहे इंटरेस्ट, नंबर सेकंड बँक चार्जेस,
नंबर 3 सैलरीज एंड अलाउंसेस ऑफ स्टाफ. नंबर 4 कॉन्ट्रीब्यूशन टू स्टाफ प्रोविडेंट फंड. नंबर 5 सैलरीज एंड अलाउंसेस ऑफ मैनेजिंग डायरेक्टर. हेड नंबर 6 अटेंडेंस फीस एंड ट्रैवलिंग एक्सपेंसेस ऑफ डायरेक्टर एंड कमिटी मेंबर्स. नंबर 7 ट्रैवलिंग एक्सपेंसेस ऑफ स्टाफ. नंबर 8 रेट्स एंड टैक्सेस. नंबर 9 पोस्टेज टेलीग्राम एंड टेलीफोन चार्जेस. नंबर 10 प्रिंटिंग एंड स्टेशनरी. नंबर 11 ऑडिट फीस. नंबर 12 जनरल एक्सपेंसेस. नंबर 13 बैड डेब्ट्स. नंबर 14 डेप्रिशिएशन. नंबर 15 लैंड इनकम एंड एक्सपेंडिचर. नंबर 16 अदर आइटम्स. आणि सर्वात शेवटी 17 नंबरला नेट प्रॉफिट कॅरीड टू बॅलन्स शीट, म्हणजे प्रॉफिट आला तर तो आपल्याला बॅलन्स शीटला फॉरवर्ड करायचा आहे, हे 17 नंबरच्या हेडमध्ये सांगितले. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम बाजू. आता इन्कम बाजूचे आयटम्स बघा, 1 नंबरला इंटरेस्ट रिसीव्ड, 2 नंबर डिव्हिडंड रिसीव्ड ऑन शेअर, 3 नंबर कमिशन, 4 नंबर मिसलेनियस इन्कम आणि 5 नंबर लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर. मित्रांनो, ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट बाजूचा फॉर्मॅट. आता हे मी एकाखाली एक लिहिलेत, पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवताना टी फॉर्मॅटमध्येच लिहावं लागतं, म्हणजे डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, म्हणजे पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज, पर्टिक्युलर्स क्रेडिट रुपीज. मी फक्त हे तुमच्या लक्षात यावे म्हणून हे फॉर्मॅट, हे हेड एकाखाली एक लिहिलेले आहेत. आता लायबिलिटी साईडचे हेड कोणते आहेत ते समजून घेऊ आपण. नंबर 1 शेअर कॅपिटल. नंबर 2 रिझर्व फंड अँड ऑदर फंड. नंबर 3 स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. नंबर 4 सेक्युअर्ड लोन. नंबर 5 अनसेक्युअर्ड लोन. नंबर 6 डिपॉझिट्स. नंबर 7 करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. नंबर 8 अनपेड डिव्हिडंट. नंबर 9 इंटरेस्ट अक्रूड ड्यू बट नॉट पेड. नंबर 10 ऑदर लायबिलिटीज आणि नंबर 11 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मित्रांनो, लायबिलिटी साईडचे हे 11 हेड आहेत. ॲसेटला सुद्धा एकूण 11 हेड आहेत. ॲसेट साईडचं पहिलं हेड कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सेस. नंबर 2 इन्व्हेस्टमेंट. नंबर 3 इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. नंबर 4 लोन अँड ॲडव्हान्सेस. नंबर 5 सन्ड्री डेटर्स. नंबर 6 करंट ॲसेट. नंबर 7 फिक्स ॲसेट. नंबर 8 मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. नंबर 9 ऑदर आयटम्स. नंबर 10 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंबर 11 करंट लॉसेस. हे झाले ॲसेट साईडचे हेड. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा, हे हेड व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता या ठिकाणी प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. बघा, 6वा प्रॉब्लेम आहे, निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातला हा 6वा प्रॉब्लेम आहे. यानंतरही बाकी राहिलेले प्रॉब्लेम वन बाय वन आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॉब्लेमचं नाव आहे शिवाजी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. आणि काय म्हटलं आहे बघा आपल्याला या ठिकाणी, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2022 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट गिवन देअर आफ्टर. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचे, बॅलन्स शीट बनवायचे ॲडजस्टमेंट चे इफेक्ट दिल्यानंतर, म्हणजे ॲडजस्टमेंट पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले आहेत. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स दिले प्रॉब्लेममध्ये, डेबिट बाजू क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. मित्रांनो, आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची, तुम्हाला पेन्सिलने लिहिलेलं या ठिकाणी काहीतरी दिसत असेल, यल दिसतंय, काही ठिकाणी आय आहे, काही ठिकाणी ए आहे. हां, मग आता यलचा अर्थ, यल म्हणजे लायबिलिटीज, त्यानंतर ए म्हणजे ॲसेट्स, ई म्हणजे एक्सपेंडिचर आणि आय म्हणजे इन्कम. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड एक्सपेंडिचर बाजू आहे म्हणून तिथं ई लिहिलंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू इन्कम बाजू, म्हणजे तिथं त्याच्यासमोर त्या आयटमच्या समोर आय लिहिलंय. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एल लिहिलंय आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटचे जे आयटम्स असतील त्याच्यासमोर ए लिहिलंय, ए म्हणजे ॲसेट. तर आता कुठला आयटम कोणत्या हेडमध्ये येणार आहे आणि कुठल्या अकाउंटला येणार आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. 1 नंबरला आहे शेअर कॅपिटल. मित्रांनो, शेअर कॅपिटल हे नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतं आणि त्याला 1 नंबरचा हेड आहे शेअर कॅपिटल. त्यामध्ये ऑथोराईज कॅपिटल दिलं आहे आपल्याला 10 लाख आणि पेड अप कॅपिटल आहे 6 लाख. आता हे घेताना आपण दोन्ही पण घेणार, शेअर कॅपिटल पण घेणार आणि ऑथोराईज कॅपिटल पण घेणार आणि पेड अप कॅपिटल पण घेणार, पण रक्कम टॅली करताना फक्त पेड अप कॅपिटलचीच, म्हणजे 6 लाखच घेणार. त्यानंतर 2 नंबरला आपल्याला दिलं आहे कॅश क्रेडिट KDCC बँक. आता KDCC म्हणजे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी, हां ही बँक.
KDCC बँक म्हटलं आता हे कुठं येणार, तर लायबिलिटी साईडला 5 नंबरला जे हेड आहे त्या लायबिलिटी साईडच्या 5 नंबरच्या हेडमध्ये, लायबिलिटी साईडचं 5 नंबरचं हेड म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो, तर हे आहे अनसेक्युअर्ड लोन। या अनसेक्युअर्ड लोन हेडमध्ये हे 5 नंबरचं आयटम येणार। त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, लोनवरती आपल्याला थोडक्यात इंटरेस्ट मिळाला आहे, तर हे आपला इन्कम आहे म्हणजे इन्कम साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण इन्कम म्हणतो आणि त्या 1 नंबरच्या हेडमध्ये हा इंटरेस्ट येणार। त्यानंतर सेल ऑफ लोन फॉर्म्स, इन्कम साईडला 4 नंबरचं हेड। त्यानंतर डिविडंड ऑन शेअर, इन्कम साईड 2 नंबरच्या हेडमध्ये येणार। त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इन्कम साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये येणार। त्यानंतर डिविडंड इक्विलायझेशन फंड म्हटलं आहे लायबिलिटी बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये। सर्व जे फंड असतात ते फंड त्या ठिकाणी लायबिलिटी साईडला रिझर्व फंडमध्ये येतात। 2 नंबरला आहे रिझर्व फंड, ते सुद्धा बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये येणार। कॉमन गुड फंड आहे तो सुद्धा बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये येणार। बिल्डिंग फंड आहे बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्येच येणार। त्यानंतर बॅलन्स ऑफ प्रॉफिट 2020-21, म्हणजे मागच्या वर्षाचा प्रॉफिट दिला आहे खरं तर हा, तर हा प्रॉफिट कुठे येणार, बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला 11 नंबरचं जे हेड आहे प्रॉफिट अँड लॉस तिथं येणार। त्यानंतर आहे आता इथं आपण बघू शकतो लोन टू मेंबर्स। आता लोन टू मेंबर्स कुठे येणार, बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 4 नंबरचं जे हेड आहे लोन अँड ॲडव्हान्सेस तिथं येणार। मग आता मीडियम टर्म म्हटलं आहे आणि एमर्जन्सी म्हटलं आहे, तर या ठिकाणी हे दोन्ही ॲटम बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 4 नंबरच्या हेडमध्ये येणार। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ रिझर्व फंड इन फिक्स डिपॉझिट, तर आता ही इन्व्हेस्टमेंट आहे बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ऑफ KDCC बँक, हे सुद्धा येणार बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये, 2 नंबरचं हेड म्हणजे इन्व्हेस्टमेंट। त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट, आता इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट म्हणजे आपण बँकेकडनं जे लोन घेतले त्याच्यावरती आपण इंटरेस्ट दिला आहे, म्हणजे हा आपला खर्च आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 1 नंबरच्या हेडमध्ये हा आयटम येणार। त्यानंतर होनोरॅरियम टू सेक्रेटरी, होनोरॅरियम म्हणजे मानधन, थोडक्यात हा खर्च कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरच्या हेडमध्ये, 3 नंबरचं हेड म्हणजे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ। त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 10 नंबरच्या हेडमध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये येणार। त्यानंतर ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू आणि त्यामध्ये 16 नंबरच्या हेडमध्ये। पोस्टेज अँड टेलिग्राम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू 9 नंबरच्या हेडमध्ये येणार। ऑडिट फीज येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू 11 नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू, त्यामध्ये 7 नंबरच्या हेडमध्ये येणार। जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू 12 नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर फर्निचर, बॅलन्सशीटची ॲसेट साईड आणि 7 नंबरचं हेड म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये ही रक्कम येणार फर्निचरची। त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरचं हेड। त्यानंतर इन्शुरन्स हा सुद्धा खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू 16 नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड, हे कॅश बॅलन्स आहेत बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 1 नंबरचं जे हेड आहे कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सेस तिथं येणार। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेमची पूर्ण पोस्टिंग या ठिकाणी मी सांगितलेली आहे। त्यानंतर आपल्याला समजून घ्यायचे ते म्हणजे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट। ॲडजस्टमेंट एकदा समजलं की तुम्ही प्रॉब्लेम सहज सोडवू शकता। तर ॲडजस्टमेंटमध्ये 1 नंबरला बघा, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम ऑन फर्निचर। फर्निचरवरती डेप्रिशिएशन सांगितलं एकदम सोपं आहे। फर्निचर आपण बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला 7 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे फिक्स ॲसेटला घेतो, मग त्या फर्निचरची जी रक्कम आहे त्यातनं 10% डेप्रिशिएशन मायनस करायचं, मग डेप्रिशिएशन मायनस करून आलेली रक्कम ॲसेट साईडला आउटवर्डला घ्यायची, बाहेर घ्यायची। आणि त्यानंतर दुसरा इफेक्ट कुठं होईल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 14 नंबरचं हेड आहे डेप्रिशिएशन, तिथं ही रक्कम ॲड होणार डेप्रिशिएशन ऑन फर्निचर। ही झाली पहिली ॲडजस्टमेंट। दुसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट अमाउंटेड टू 1000 रुपीज।
काय म्हटलं, इंटरेस्ट अक्रूड, इंटरेस्ट जमा आहे कशावरती, ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण जिथं इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरती आपल्याला थोडक्यात 1,000 रुपयाचं इंटरेस्ट मिळालाय. मिळालंय म्हणजे आपला इन्कम आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम बाजू. इन्कम बाजूला एक नंबरच्या हेडमध्ये ही रक्कम 1,000 रक्कम ॲड होईल. आणि याचा दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 9 नंबरच्या हेडमध्ये, 9 नंबरचं हेड म्हणजे ऑदर ॲटम्स, ऑदर ॲटममध्ये सुद्धा ही रक्कम ॲड होणार, इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. ह्या झाल्या दोन ॲडजस्टमेंट. तिसरी ॲडजस्टमेंट, होनोरॅरियम पेबल टू सेक्रेटरी ₹400. होनोरॅरियम म्हणजे मानधन. आता मानधन म्हणजे थोडक्यात सॅलरी, त्याच्याशीच रिलेटेड हा ॲटम आहे. याचा पहिला इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू, 3 नंबरचं हेड सॅलरीज अँड अलाउन्सेसमध्ये, सॅलरीज होनोरॅरियम टू सेक्रेटरी ही रक्कम त्या ठिकाणी तिथं ॲड होईल. होनोरॅरियम पेबल टू सेक्रेटरी असं म्हणता येईल. आणि याचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, 7 नंबरचं हेड करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट होईल. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2022 वॉज ₹500. 31 मार्च 2022 आपल्याकडे 500 रुपयाचा स्टॉक आहे. या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलं आहे, म्हणजे या ठिकाणी एकच इफेक्ट होईल, ट्रेडिंग अकाउंट बनवायला सांगितलेलं नाही आहे. याचा पहिला इफेक्ट झाला असता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि याचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, 6 नंबरचं हेड करंट ॲसेट, त्या करंट ॲसेटमध्ये आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून 500 रुपयाची रक्कम घेणार, म्हणजे बॅलन्स शीटला एकच इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 6 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर सर्वात शेवटची ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ₹500. या ॲडजस्टमेंटचे पण दोन इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजू, 13 नंबरच्या हेडमध्ये, 13 नंबरचं हेड म्हणजे बॅड डेब्ट्स ऑर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, म्हणजे पहिला इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये, म्हणजे रिझर्व फंड अँड ऑदर फंडमध्ये दुसरा इफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सगळे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स मी तुम्हाला सांगितलेत. त्यानंतर आता जायचं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेम या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो आहे, जिथं कुठं ॲडजस्टमेंट असेल ती ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करेल, बाकीचे ॲटम्स फक्त या ठिकाणी मी आपल्याला समजून सांगतो. आपल्याला सुरुवातीला बनवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वरती नाव टाकणार इन दी बुक्स ऑफ शिवाजी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट साईड अशा दोन बाजू असतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. हे पूर्ण नाव टाकावं लागेल आपल्याला. त्यानंतर एक्सपेंडिचर रुपीज, इन्कम रुपीज असे दोन कॉलम तयार करायचे. मग आता सुरुवातीला आपण डेबिट बाजू बघू. 1 नंबरचं हेड इंटरेस्ट, इंटरेस्टमध्ये पेड ऑन कॅश क्रेडिट 16,000 एवढीच रक्कम येणार. म्हणजे आपण जे कॅश क्रेडिट जे बँकेकडनं लोन घेतले त्याच्यावरती आपण हा इंटरेस्ट पेड केलेला आहे 16,000. बँक चार्जेसमध्ये काहीच नाही आहे डॅश. सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, त्यामध्ये बघा होनोरॅरियम टू सेक्रेटरी 4,000 रक्कम आहे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत ॲड होनोरॅरियम पेबल टू सेक्रेटरी, म्हणजे द्यायचे बाकी आहेत ज्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो, असे 400 रुपये. मग 4,000 मध्ये 400 रुपये ॲड केले, आउटवर्ड रक्कम आली 4,400. म्हणजे हा 400 रुपये इफेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे, तो इफेक्ट आहे. त्यानंतर चौथी 4 नंबरला बघा, कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड डॅश सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर डॅश अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर डॅश. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची रक्कम 400 रुपये प्रॉब्लेममध्ये दिली. त्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस डॅश पोस्टेज टेलिग्राम अँड टेलिफोन चार्जेस, टेलिफोन चार्जेसची रक्कम पोस्टेज अँड टेलिग्राममध्ये 100 रुपये येईल. प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरीची रक्कम आहे 1,500. मित्रांनो, ह्या स्टॉक ऑफ स्टेशनरीचा दुसरा इफेक्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधनं लेस होईल. दुसरा इफेक्ट कुठं होईल, मगाशी त्या ठिकाणी सांगण्यात मिस्टेक झाली, तर दुसरा इफेक्ट होतो आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधनं 500 रुपये या ठिकाणी स्टॉक ऑफ स्टेशनरीचे लेस होतील. म्हणजे 1,500 प्रिंटिंग अँड स्टेशनरीची रक्कम आहे, त्यातनं 500 रुपये मायनस केले, आउटवर्ड रक्कम आली 1,000. आणि दुसरा इफेक्ट कुठं होईल, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करंट ॲसेटमध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी दुसरा 6 नंबरच्या हेडमध्ये दुसरा इफेक्ट होईल. 10 नंबर नंतर 11 नंबर ऑडिट फी 800 रुपये, जनरल एक्सपेन्सेस 500 रुपये, बॅड डेप्ट्स ऑर प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स 500 रुपये, हे ॲडजस्टमेंटमधले आहेत. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट, फर्निचरवरती आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केले 10%, ते आले 300 रुपये.
लँड इनकम अँड ऑदर एक्सपेंडिचरमध्ये काहीच नाही आहे. ऑदर आयटममध्ये येईल ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट 800-500 रुपये, इन्शुरन्स 600 रुपये. आणि नंतर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट येतो आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट येतो आहे 1,05,300. त्यासाठी आपल्याला अगोदर क्रेडिट बाजू बघायची, म्हणजे इन्कम बाजू बघायची. इन्कम बाजूला एक नंबरच्या हेडमध्ये इंटरेस्ट रिसिव्हडमध्ये ऑन लोन अँड ॲडव्हान्सेस, म्हणजे आपल्याला लोनवरती 1,20,000 रुपये इंटरेस्ट या ठिकाणी मिळालेला, ॲडव्हान्सेसवरती 1,20,000 रुपये इंटरेस्ट मिळाला आहे, ही आपली इन्कम आहे. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिटवरती 7,000 इंटरेस्ट मिळाला आहे, आणि इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरती 1,000 इंटरेस्ट मिळाला आहे. असे सगळे मिळून इंटरेस्टची रक्कम झाली 1,28,000. डिविडंड रिसिव्ड ऑन शेअर्स 4,000. कमिशनमध्ये डॅश आहे. मिसलेनियस इन्कममध्ये सेल्स ऑफ लोन फॉर्म, लोनचे फॉर्म विकून आपल्याला 200 रुपये मिळाले. आणि लँड इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये डॅश आहे. मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर मोठी बाजू बघितली तर क्रेडिट बाजू मोठी आहे 1,32,200. जी मोठी बाजू असते ती दोन्ही बाजूला लिहून घ्यायची असते. मोठ्या बाजूतनं लहान बाजू मायनस करायची, क्रेडिटमधनं डेबिट बाजू मायनस केली, प्रॉफिट आला. प्रॉफिटची रक्कम आहे 1,05,300. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट आलेला आपल्याला कुठं घ्यायचा आहे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 नंबरच्या हेडमध्ये घेणार. आता बघतो आपण बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022, लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज. आता लायबिलिटी साईडला एक नंबरला बघा, ऑथोराईज कॅपिटल घेतला आपण 10 लाख, आणि त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल किंवा त्याला आपण पेडअप कॅपिटल म्हटलं 6 लाख. आता यातली बॅलन्स शीट टॅली करताना फक्त 6 लाखच घ्यायची, ऑथोराईज कॅपिटल घ्यायचं नाही. आता रिझर्व फंड आपण समजून घेऊ, हे खूप महत्त्वाचं आहे. डिविडंड इक्विलायझेशन फंड आपल्याला दिला आहे प्रॉब्लेममध्ये 10,000. रिझर्व फंडची रक्कम आहे 80,000. त्यानंतर त्या रिझर्व फंडमध्ये आपण काय काय ॲड करतो आहे बघा, ॲट 25% ट्रान्सफर टू रिझर्व फंड, म्हणजे आपल्याला चालू वर्षामध्ये जो प्रॉफिट झाला आहे त्या प्रॉफिटच्या 25% रक्कम आपल्याला रिझर्व फंडला ट्रान्सफर करावी लागते. तर ती 25% रक्कम आली 5,800. असे दोन्ही मिळून आउटवर्ड रक्कम आली 85,800. त्यानंतर कॉमन गुड फंड 5,000, बिल्डिंग फंड 10,000, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स 500, या रकमा या ठिकाणी आल्यात. त्यानंतर स्टाफ प्रोव्हिडंट फंड डॅश सेक्युअर्ड लोन डॅश अनसेक्युअर्ड लोनमध्ये कॅश क्रेडिटची रक्कम आहे 1,35,000. डिपॉझिटमध्ये डॅश आहे. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये होनोरियम पेबल टू सेक्रेटरी 400 रुपये, म्हणजे थोडक्यात त्याला आउटस्टँडिंग म्हणतो आहे, द्यायची राहिलेली रक्कम आहे. अनपेड डिविडंड डॅश इंटरेस्ट अक्रूड ड्यू बट नॉट पेड डॅश ऑदर लायबिलिटीज डॅश. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सर्वात महत्त्वाचं समजून घ्या. आपल्याला 2021 प्रॉफिट दिला आहे 23,200, आणि त्या 23,200 आपल्याला 25% रक्कम ट्रान्सफर करायची. 25% रक्कम म्हणजे ही 25% रक्कम आपल्याला रिझर्व्ह फंडमध्ये ट्रान्सफर करायची, ती आली 5,800. ही रक्कम या ठिकाणी मायनस होईल. 23,200 5,800 मायनस केले, आउटवर्ड रक्कम त्या ठिकाणी खाली रक्कम येईल 17,400. आणि 17,400 या वर्षाचा प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं मिळाला आहे, तो आहे 1,05,300. तो आपण या ठिकाणी ॲड करणार. ॲड प्रॉफिट फॉर 2021-22 1,05,300. आउटवर्ड रक्कम आली 1,22,700. मित्रांनो, नंतर ॲसेट साईड बघू. कॅश अँड बँक बॅलन्सेसमध्ये कॅश इन हँड 15,000, कॅश ॲट बँक 200. इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट ऑन रिझर्व्ह फंड इन फिक्स्ड डिपॉझिट 80,000, आणि इन्व्हेस्टमेंट इन शेअर ऑफ KDCC बँक हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले 40,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टॉक प्रॉव्हिडंट फंडमध्ये डॅश आहे. लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये दोन आयटम्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, मीडियम टर्म आणि एमर्जन्सी ॲडव्हान्सेस 8,20,000 आणि 10,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स डॅश करंट ॲसेटमध्ये 500 रुपये आहे स्टॉक ऑफ स्टेशनरीचे. फिक्स ॲसेटमध्ये फर्निचरची रक्कम आहे 3,000, त्याच्यावरती 10% डेप्रिशिएशन मायनस करायचं. आउटवर्ड रक्कम आली 2,700. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघितलेला आहे. 8 नंबरला मिसलेनियस इन्कम डॅश 9 नंबरला ऑदर आयटम्समध्ये इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000. 10 नंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डॅश 11 नंबर करंट लॉसेस डॅश. मित्रांनो, या ठिकाणी सगळे आयटम्स आपण बघितलेत. प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. डेबिट साईड टॅली करा, क्रेडिट साईड टॅली करा. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड नाही, या ठिकाणी ॲसेट साईड टॅली केली तर 9,69,400, आणि लायबिलिटी साईड टॅली केली तर 9,69,400. दोन्हीही साईड टॅली होतात, प्रॉब्लेम टॅली होतो, म्हणजे 20 मार्क आपले फिक्स झाले. हा होता कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचा
सहावा प्रॉब्लेम मित्रांनो, यानंतर बाकी सर्व प्रॉब्लेम चॅनलवरती अपलोड होतील। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक